जे तालेगाव राळुकामध्ये भुलगड हे गाव, या गावामध्ये 1985-86 महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद डिपार्टमेंटमार्फत पाझर तलाव बांधण्यात आलेला आहे। हा तलाव दक्षिणेकडच्या खोशामध्ये असून त्याचं कॅचमेंट खूपच जबरदस्त आहे, ज्याला आपण हे म्हणू शकतो का बा फॉरेस्ट कमीत कमी 5 स्क्वेअर किलोमीटरचं फॉरेस्ट एरिया आहेत आणि त्याला कॅनल शासनानं काढलेलं नाही आहे। परंतु जे धरणाचं गेटमधून आणि जे स्ट्रक्चरमधून जे सीपेज होते त्याच्यातून दरवर्षी मार्चपर्यंत 10 HP पाणी सीपेजमार्फत नाल्यात जाऊन मिळते। जर या पाण्याला एक डायव्हर्जन विअर आणि कॅनल अलाइनमेंट करून शेतात पोहोचवलं तर 70 ते 75 एकर जमीन ही ओलिताखाली येऊ शकते। भुलकड येथे जे आपण डॅम बांधलेला आहे त्या डॅममधून पाईपलाईन टाकली आहे 300 मीटरची आणि 300 मीटरला हे आउटलेट दिलेलं आहे। 9 इंची पाईपलाईन टाकलेली आहेत आणि या पाईपलाईनमधून आता हे पाणी सुरू झालेलं आहे आणि हे पाणी आता असं शेतात यावर्षी सुरू आहे। हे पाणी मुख्यत्वे कापूस आणि तुरीला देण्यात कसं वाटतं पहिले पाणी आता एवढं माल गेला आता माल गेल्यावर पाणी येईन बा असं वाटत नव्हे ना तरी माल गेल्यावर पाणी भेटत ना पाणी येईन का नाही असं थोडं हे होतं का शंका होती का होतच ना होतं ना हे आता का आता बरं वाटतंय का आता हे पाणी आलं तर।